आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज। फैटी लीवर मेडिसिन भी दस्तियाब। बहादुरपुरा एक्स रोड 9390610436 पर कॉन्टैक्ट करें। माहौर के तहसीलदार किशोर यादव पर जाली कास्ट सर्टिफिकेट की बुनियाद पर नौकरी हासिल करने का इल्ज़ाम सामाजिक कारकुन एसएस खैरवाड़ ने लगाया है। 2022 में किशोर यादव को माहौर के तहसीलदार के तौर पर तैनात किया गया था। इस पोस्टिंग के दौरान किशोर यादव ने बोगस सर्टिफिकेट पेश करके नौकरी हासिल की है। सामाजिक कारकुन एसएस खैरवाड़ ने मुतालबा किया है कि माहौर के तहसीलदार के जाली सर्टिफिकेट मामले की मुकम्मल जाँच करके इन्हें फौरी बरतरफ किया जाए। शिक्षक साहेब नांदेड यांच्या कार्यालयात तक्रार झाली, यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची या। नमस्कार, मी एस एस खैरवाड, अध्यक्ष माहिती अधिकार जनसेवा समिती, या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषद घेत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तहसीलचे तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांनी बोगस वैधता प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळविली आहे। कारण 14 सप्टेंबर 2007 रोजी शासनाने महाराष्ट्रामध्ये 15 समित्यांची स्थापना केलेली आहे आणि औरंगाबाद विभागासाठी 2 विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन केली आहे। त्यापैकी एक औरंगाबाद येथे आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक 2 लातूर येथे स्थापन केली आहे। परंतु किशोर राजाभाऊ यादव यांनी समिती क्रमांक 3 वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले हे खोटे आहे। कारण त्याच्यावर पूर्ण अध्यक्ष सचिव हे स्वाक्षऱ्या बोगस आहेत आणि गोल स्टॅम्प मारलेला आहे ज्यामध्ये राजमुद्रा आहे, त्याच्यामध्ये समिती क्रमांक 3 असा स्पष्ट उल्लेख आहे। यावरून समिती क्रमांक 3 ही अस्तित्वात नाही, तर ही समितीमधून त्यांनी प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कसे प्राप्त केले हे पोलीस प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे, पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे। यामुळे गोरगरीब मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय झाला आहे, एमपीएससी विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे।